आहे, मी सत्यजित मुधोळकर, शुभ्राचा बाबा। मी शुभ्राचा काका, पूर्ण नाव सोन्या अनंतराव मुधोळकर। ओ ओ ओ ओ वा वा, आत्ता आलं लक्षात, आनंद झाला रे तुला भेटून। मला नाही, यानंतरही होणार नाही। मी जेलमध्ये असताना कळलं होतं मला की तू ते हॉस्टेल सोडून पळून गेलास। पर्याय नव्हता माझ्याकडे दुसरा। कसा आहेस? तुम्ही विचारायची काहीच गरज नाही, शिवाय जसा आहे समोर आहे। मग आता इथे काय मंजिरीकडे असतोस का? शिकतो। मंजिरी वहिनी एखाद्या आईप्रमाणे प्रेम करते माझ्यावर। तो तर स्वभावच आहे तिचा। हो, पण तरी सुद्धा तिच्या वाटेला नको ते प्रसंग आले। समज वाढली तुझी सोन्या, पण थोडी चुकीच्या दिशेने वाढली। तुमच्या बाबतीत माझी समज कधीच चुकीची नव्हती आणि आजही नाही। लहानपणी तुम्ही दिलेली वागणूक या जन्मात मी कधीच विसरू शकत नाही। त्या गोष्टी इथे बोलण्यासारख्या नाही। मला स्पष्टीकरण नकोय। देतच नाहीये मी तुला, कारण काय ना सोन्या, माझ्याबद्दल अनेक लोकांचे समज गैरसमज आहेत, ते सगळे दूर करण्यात का वेळही नाहीये मला। पण हो, मी हे मान्य करतो की मी तुझ्याशी वाईट वागलो, त्याचा पश्चाताप होतोय मला, माफी मागतो मी तुझी, आय एम सॉरी। तुम्ही शुभ्राला न भेटणं हेच तुमच्या हिताचं आहे। कायद्याने बंदी घातली आहे तुम्हाला, आता तू मला कायदा शिकवणार? तुमच्या भल्यासाठीच सांगतो। माझ्या भल्याचा विचार तू करतोयस याचाही आनंद आहे। केवळ माणूस की म्हणून सांगतोय, आणि तुमच्यामुळे मंजिरी वहिनींना अजून मनस्ताप व्हायला नकोय, आणि त्याचा परिणाम शुभ्राच्या आयुष्यावर मुळेच व्हायला नकोय। माझं रक्तच माझ्या रक्ताची काळजी घेत आहे हे बघून आनंद वाटला मला। अनंतराव मुधोळकरांचं रक्त वाहत आहे माझ्या अंगात, पण मी त्यांना मानत नाही। मीही मानत नाही। चल मी पळतो आता। बाबा, मला फ्लाइट पकडायचं आहे ना सुना, दूर जायचंय मला। पण बाबाने तुझ्यासाठी काय आणलंय? काळजी घे स्वतःची, आणि आपण आता भेटूच लवकरच। काय चल सोन्या, येतो। सुखी राहा, आणि आपणही भेटूच लवकरच। ओले माझा बच्चा, असा 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 नाही चालणार, असा असा असा, गुड गर्ल, लव यू, बाय। माझी सगळी कामं आटपून झाली बघा, झाड लोट झाली, घरातलं किचन आटपून झालं, आणि हे तुमच्यासाठी मस्त सूप करून आणले बघा। अहो, हे प्याल्याने ना चेहरा अगदी तजेलदार होतो आणि रंग सुद्धा उजळतो बर का। काय सांगतेस? होय तर, तू एकटी किती काम करायलीस ग तू? कामाचं काय एवढं? नाही नाही, बस ना, बस बस। तसं पण मला गावाला काम करायची सवय आहे बघा। अहो, गावाला रात्रंदिवस काम करून पण पोटाला दोन घास वेळेवर मिळत नव्हते, आणि इथे कसं
चांगलं चुंगलं खायला मिळतंय बघा. आणि शिवाय एअर कंडिशन मध्ये काम करायचं म्हणजे घाम पण येत नाही आणि थकवा पण जाणवत नाही. बर येते मी. ते सूप ठेवलं तेवढं आठवणीने घ्या, विसरू नका. अशी कशी विसरेन मी, एवढं पिरमान बनवलंयस ना तू. घेईन मी. बाई तू जा, जरा पड, लय थकली असेल ना. जा. काय ग, काय झालं? काही नाही आत्या सर, एक विचारायचं होतं तुम्हाला. अगं मग विचार की. आपल्या आर्या बेबीला शाळेत कोण सोडणार आहे उद्या? कोण म्हणजे? मीच जाणार. अहो तुम्ही कशाला जाताय उन्हातानाचं? मी आहे ना, मी घेऊन जाईन तिला शाळेमध्ये. मला माहित आहे आर्या बेबीची शाळा. तुम्ही म्हणत असाल तर मी घेऊन जाईन तिला शाळेत. अगं राहू दे की, तू कशा पाई? आधीच तुला घरात एवढी कामं आहे, कुठं सवड मिळणार आहे? जाईन मी. अहो कामाचं काय एवढं, कामं तर होत राहतील. आणि घरातल्या लोकांसाठी काम करायचा त्रास नाही होत मला. आपल्या लोकांसाठी नाही राबायचा तर कोणासाठी राबायचं? नेत्रा, ऐकलं मी तुमचं सगळं बोलणं, पण कसं आहे ना शैला ते, सध्या घरातली कामं करताय तेवढं बास. घरातल्या मुलांची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण आहोत, त्यामुळे त्याची काळजी तुम्ही नाही केलीत तरी चालेल. तसं नाही ताईसाहेब, आत्यासाहेबांना त्रास नको ना, म्हणून म्हटलं मी जाईन सोडायला. आत्यासाहेबांची काळजी घ्यायला घरात खूप माणसं आहेत, तुम्ही तुमचं काम कर. इथलं काम झालंय तुमचं, निघा मग. नेत्रा का ग असं वाकड्यात शिरून बोलतेस तिच्याशी? अगं आपल्या घरातलीच काम करते ना ती. आणि तेवढंच करावं ती, उगाच बाहेरच्या कामांमध्ये नाक खुपसायची गरज नाही. आणि आत्या तुम्हाला माहिती नाही का, सत्यजित दादांना आर्याची जबाबदारी आपल्या घरातली माणसं सोडून इतर कोणीही उचललेली आवडणार नाही, तरी तुम्ही असं बोलताय. अगं हो, पण लगेच एवढं तोडून बोलायचं का तिला? आत्या घरात काम करणारी बाई आहे, ती घरात काम करते आणि आपला भार हलका करते, म्हणून तिला डोक्यावर बसवून घेऊन तुम्ही तुमच्या डोक्यावरचा भार वाढवून घेऊ नका. येते मी. अग नुसती घरातली कामं नाही करत ती, ब्युटीच्या टिपा पण देते. हे कुठे ठाव सोने, तू काय बोलतेस मला काही कळत. तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना माझ्याशी, पण तू शुभ्राला घेऊन पार्टीला गेलास एवढंच मला काही ते कळलंय. तू नीट सांगणारस का काय ते? मी शुभ्राला घेऊन गणपती देवळाजवळ गेलो, तिथे तिची मैत्रीण राहते. ती म्हणाली आपण तिच्यासाठी चॉकलेट घेऊन जाऊयात, म्हणून मी एका दुकानात गेलो चॉकलेट आणायला. नंतर पाहिलं तर तिथे शुभ्रा नव्हती. काय? मी तिला शोधलं, मला सापडली, पण जेव्हा ती मला सापडली तेव्हा ती एका माणसाशी बोलत होती. माणसाशी? कोण होता तो माणूस? सत्यजित मुधोळकर. काय काय बोलतोस तू? म्हणजे तुला असं म्हणायचं की सत्यजितराव शुभ्राला अचानक भेटले? ते मला माहित नाही, पण दोघं एकमेकांशी असे बोलत होते जसे यापूर्वी सुद्धा एकमेकांना भेटलेत. शुभ्रा सत्यजितला बाबा म्हणून ओळखते. तूच घेऊन गेला नव्हतास ना शुभ्राला सत्यजित रावांकडे? सत्यजित मुधोळकरशी माझा काहीही संबंध नाही. जेव्हा शुभ्रा मला सापडत नव्हती तेव्हा माझा जीव गेला होता. जितकं प्रेम मी स्वतःवर करत नाही ना, तितकं प्रेम मी शुभ्रावर करतो. मी हे असं कधीही करणार नाही. ही गोष्ट आणखीन कोणाकोणाला सांगितलीस? कोणालाच नाही. का? मनूला किंवा दादाला ही गोष्ट सांगावी असं गरजेचं नाही वाटतं तुला?
वहिनीला सांगितलं असतं तर याचे परिणाम काहीतरी वेगळेच झाले असते. पण तरी सुद्धा घरातल्या एका तरी वडीलधाऱ्या माणसाला याची कल्पना असावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. शुभ्रा काय ग अशी काय बसलीस तू आणि काय लपवतेस मागे? सारखं सारखं काय लपवत असतेस तू? दाखव मला काय ते चॉकलेट. मी तुला हजार वेळा सांगितलंय की चॉकलेट खायचं नाही, दात खराब होतात अशाने. कुणी दिलंय तुला चॉकलेट आता? आई माझी ती फ्रेंड आहे ना सिया, तिचा बर्थडे होता तेव्हा तिने मला चॉकलेट दिलं. शुभ्रा सियाचा वाढदिवस जून मध्ये असतो माहिती आहे मला, आणि मी फोन केला होता दुपारी घरी तेव्हा मला कळलं की तू सोन्या काकाला घेऊन बाहेर गेलीस. आता पटकन खरं खरं सांग मला कुठे गेली होतीस म्हणून. शुभ्रा आई मला दुपारी बाबांचा फोन आला होता, म्हणजे म्हणजे मीच केलं होता त्यांना. मी बोलले की भेटूयात आपण, मग ते दुबईला जाण्याआधी मला भेटायला आले होते. मी सोन्या काकाला खोटंच सांगितलं की माझ्या फ्रेंडचा बर्थडे म्हणून. शुभ्रा हे नसते उद्योग कोणी करायला सांगितलेत तुला? तुला मी हजार वेळा सांगितलंय की तू तुझ्या बाबांना भेटायचं नाहीस. आणि मी काय कमी करते ग तुला म्हणून तुला सतत तुझ्या बाबांना भेटायचं असत? हा पण आई मला बाबांची आठवण होते ना, त्यांना भेटावं वाटत, त्यांच्याशी बोलाव असं वाटत. तुझ्या बाबांशी बोलतेस तसच मला माझ्या बाबांशी बोलाव असं वाटत. हे बघ इथून पुढे तू तुझ्या बाबांना भेटणार नाहीस, कळलं? पण का? कारण तू जर त्यांना भेटलीस तर तुझे बाबा जेल मध्ये जातील. 7 वर्षांपूर्वी कोर्टाने तुझ्या बाबांना तुला भेटण्यासाठी मनाई केली आणि तुम्ही दोघं जर असंच भेटत राहिलात तर एक दिवस तुझ्या बाबांना तुरुंगात जावं लागेल. कळतंय का तुला? तुला चालणार तुझ्या बाबांनी तुरुंगात गेलेलं? माझ्यामुळे जर बाबा तुरुंगात जात असतील तर मी बाबांना कधीच भेटणार नाही. ए बाळ झोप नाही येत हो ग? बस अशी. मी तुला गोष्ट सांगू? नको. झोप ना लवकर. हे बघ झोपाया उशीर केला ना की सकाळी उठाया उशीर होतो आणि उशिरा उठणारी पोरं बाप्पाला अजिबात आवडत नाही. बाळ पनिश करतो? नाही रे बाळा, पण त्या मुलांना ना तो हुशार नाही म्हणत, पण माझी आर्या तर हुशार आहे. वय की नाही? मी एक काम करते तुझ्यासाठी ना दूध घेऊन येते, दूध पिऊन शांत झोप.
नको मला. नाही नाही म्हणायचं, मी तुला गार गार दूध घेऊन येते, ते पी आणि झोप. आजी मला नको. शांत बसायचं, अजिबात बोलायचं नाही, मी दूध घेऊन येते. माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव. ते आता माझ्यापासून लांब आहेत ना, मग त्यांची काळजी घे. गेले किती दिवस बाबांना मला भेटायला वेळच नाही मिळाला. पण गॉड, ते शैल्या मावशीला जादू येते, ती मला माझ्या मम्माला भेटवणार आहे. तिला तिची जादू लवकर दाखवू दे ना, मग मी मम्मा बाबा एकत्र राहू. हे बाप्पा, तू माझी प्रार्थना ऐकलीस, मला आणि बाबाला भेटवलंस. मला खूप बरं वाटलं बाबाला भेटून. तू बाबाची भेट घालून दिलीस त्याबद्दल थँक्स. मी जर बाबाला भेटले तर बाबाला तुरुंगात जावं लागेल. मी नाही भेटणार बाबाला, खरंच मी नाही भेटणार बाबाला. आर्य, शाळेचा अभ्यास झाला ना? वा का नुसतीच चालली शाळेला? अभ्यास झाला नाही ना तर बाई ओरडती ना तुला. झालाय. ओगो माझी कुणाची माझी. शैला मावशी, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही मला जादू दाखवणार होतात ना? सांगा ना, कधी दाखवणार आहेत जादू? कोणची जादू? काय ग शैला, काय म्हणते आर्य? काही नाही आत्या साहेब, बेबीची जरा गंमत केली होती. शैला मोशी, आत्याला सगळं माहितीये, तुम्ही सांगा बिंदास. काय माहितीये मला? आणि काय बोलणं चाललंय तुमच्या दोघींच? आत्या, या शैला मोशी आहेत ना मला जादू दाखवणार आहेत. काही नाही आत्या साहेब, अहो बेबीची जरा गंमत केली होती मी जादूचं नाव काढून. तिने अभ्यास पूर्ण करावा ना म्हणून सांगितलं होतं तिला. बरोबर, आल्या चल लवकर, शाळेला जायला उशीर होतोय. उशीर झाला ना तर बाई वरडतील तुला. चला. सोन्या, मला असं कळलंय की तू शुभ्राला घेऊन यांना भेटायला गेला. काय? हो, पहिले शुभ्राला मी तिच्या मैत्रिणीकडे नेत होतो. ती मधेच म्हणाली आपण चॉकलेट घेऊ. मी चॉकलेट घेत असताना ती कुठेतरी गायब झाली. मी तिला शोधलं तेव्हा ती सत्यजितशी बोलत होती. या आधी जर का मला माहिती असतं तर मी शुभ्राला नेलंच नसतं, कारण शुभ्रा मला त्या माणसाला भेटायला नको होती. तू भेटलास त्यांना? हो, माझी ओळख सांगितल्यानंतर माझ्याशी प्रेमाने वागायचा प्रयत्न केला त्याने, आणि वर असंही म्हणाला की बरं वाटतंय, माझंच रक्त माझ्या रक्ताची काळजी घेतंय. एक नंबरचा बनेल माणूस आहे हा. मला असं वाटतं की काकांना हे सगळं सांगायला हवं, म्हणजे ते पोलिसांना सांगून त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करतील. सोन्या, तू खूप जास्त बोलतोस असं नाही वाटत तुला? शुभ्राच्या भल्यासाठीच सांगतोय. शुभ्रासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे मला जास्त कळतं. आई आहे मी तिची. अगं वहिनी, कसं सांगू तुला, तू आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतोय. सोन्या, एक मिनिट, मी थोडं बोलू का?
सोन्या माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही हे मलाही मान्य, पण ह्याचा अर्थ असा होत नाही ना की माणसाला बदलण्याची संधीच देऊ नये. मंजिरी, आपण शुभ्राला कितीही समजावलं दटावलं तरी ती सत्यजित रावाला भेटायचा प्रयत्न करणार. ते बाबा आहेत का तिचे, आणि एका मुलीसाठी बाबा काय असतात हे मी तुला सांगायची गरज नाही ना. उद्या जर का शुभ्रा आपल्याला न सांगता सत्यजित रावांना भेटायला पुन्हा पळून गेली तर आणि काही बरं वाईट घडलं तर? अगं पण कायद्याने सत्यजितनं शुभ्राला भेटायची बंदी केली आहे आणि हे जर असंच वागत राहिले तर एक दिवस अटक होईल त्यांना आणि मग आपण शुभ्राला काय सांगणार आहोत. अगं पण त्या कायद्याच्या बंधनांमध्ये आपण थोडी सूट द्यायला नको का? कोर्टाचा निकाल जरी आपल्या बाजूने लागला असला ना तरी प्रेमाचं नातं महत्वाचं असतं. गेली 7 वर्ष आपण शुभ्राला सत्यजित रावांपासून दूर ठेवले, काय घडलं त्यांना, काही फरक पडला का? छोटी शुभ्राच्या प्रेमामुळे ते दोघ जण एकत्र आलेच ना. कायदा नात्यांवर बंधन घालू शकतो, नातं तोडू शकत नाही. सत्यजित रावांच्या आणि शुभ्राच्या प्रेमामुळे ते एकत्र आलेच. कायद्यामुळे ना नाते अवघड होतात आणि प्रेमामुळे ती सोपी होतात. हे बघ, जर का शुभ्राला सत्यजित रावांना भेटायचंच असेल तर आपल्यापैकी कुणीतरी बरोबर असताना भेटू दे ना तिला. हो पण बाबा, मी बोलते दादांशी. म्हणजे मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा तू विचार करायला हवा.